सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरवून प्राणघातक हल्ला करणे यांसह गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार आदित्य शैलेंद्र माने वयवर्ष 21 राहणार थोबडेमळा देगाव नाका सोलापूर याच्यावर MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी आदेश बजावून त्याची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्यासाठी माने याने जुना देगाव नाका हब्बू वस्ती अमराई मर्याई चौक दमानी नगर वसंत विहार शेटे नगर केगाव न्यू लक्ष्मी चाळ परिसरात दहशत व भीती निर्माण केली. साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी हल्ला करून अनेकांना इजा पोहोचवली. व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडे खंडणी मागण्याचे गुन्हे माने याने केल्याची नोंद पोलिसात झाली आहे. चार गंभीर गुन्हे करून सामाजिक शांततेला बाधा निर्माण करणाऱ्या आदित्य मानेवर सन 2021 दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही, त्यामुळे पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी त्यांच्यावर स्थानबद्धतेच्या कारवाईचा आदेश दिला आहे.